आणि आमचे इतके प्लॅन्स होते सगळे 10वीच्या सुट्टीचे, आणि ते सगळे असे कॅन्सल झाले. मी अशी की आता मी काय करणार आहे सुट्टीत, काही काय आय हॅव टू बी बिझी. हॅलो एव्हरीवन, मी तनया अनरॅपच्या नव्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजची जी आपली गेस्ट आहे, तिने लहानपणी राजवाडे अँड सन्स, चिंटू, चिंटू टू अशा मूवीज मध्ये काम केलेलं आहे. तिने नाटकात देखील काम केलेलं आहे आणि ॲज फार एज आय नो हर, शी इज अ व्हेरी अप्रोचेबल पर्सन, अ व्हेरी क्रिएटिव्ह माइंड, आणि लोकांना मिळून एकत्र पुढे घेऊन जाण्यासारखं असं तिचं एक व्यक्तिमत्व आहे. सो आजची आपली गेस्ट आहे सुहानी धडफळे. हॅलो सुहानी. हाय. The reason why she is here today is because she is a very proud founder of Sangam. So thank you so much for being with us today. Thank you for inviting me. So first of all, like I said, ki tu Sangam chi founder ahes, ani we would like to know what is Sangam all about. How did you start with this whole thing, with this initiative? सो मला काहीतरी करायचं होतं रिलेटेड टू आर्ट आणि सोशल वर्क. हे माझं खूप आधीपासून ठरलं होतं, म्हणजे सिन्स 8th स्टँडर्ड आय ऑलवेज वॉन्टेड टू डू समथिंग ऑफ माय ओन, स्टार्ट समथिंग ऑफ माय ओन दॅट कॅन बी बेनिफिशियल फॉर अदर्स. तर 9th आणि 10th मध्ये आय हॅड दीज मेनी आयडियाज इन माय माइंड आणि आय ऑलवेज यूज टू राईट देम डाऊन की आपण हे करूया, ते करूया, ते करूया. पण तेव्हा म्हणजे 9th-10th मध्ये असं सगळं असा की अभ्यास, म्हणजे डान्स क्लास बंद, बॅडमिंटन बंद, हे बंद, ते बंद, असं सगळं असतं 10th मध्ये. आणि 10th मध्ये यू हॅव टू डू इज अभ्यास, म्हणजे ऑल यू हॅव टू डू इज अभ्यास. सो तेव्हा मला काहीच करता नाही आलं. तेव्हा मी खूप एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला विच वर रिलेटेड टू स्कूल, पण स्टार्टिंग समथिंग ऑफ माय ओन वॉज नॉट पॉसिबल इन 10th. बट पोस्ट 10th सगळं लॉकडाऊन वगैरे तर सगळं झालं आणि वन डे आय थॉट की वाय नॉट डू इट नाव, बिकॉज नंतर कधीतरी 24-25 असताना करणं मी करू शकले असते तेव्हा पण. बट द थिंग इज की माझं असं आहे की मला काही सुचलं की आय हॅव टू इम्प्लिमेंट इट तेव्हाच, तर ते होतं. सो मग आय वॉज लाईक नाही ठीक आहे, म्हणजे आता आपण आता सुरू तरी करू, आता फाय काय होईल, सगळं फेल जाईल, एक वर्षानंतर मी असे असते का केलं मी, पण ठीक आहे, आय वुड डेफिनेटली लर्न समथिंग न्यू. सो विथ दॅट थिंग इन माइंड आय हॅव स्टार्टेड, बट आय एम होपिंग फॉर द बेस्ट. आय ऑल्सो होप की तुझं एकदम बेस्ट होईल हे सगळं. बट टेल अस अबाउट व्हॉट इज दिस इनिशिएटिव्ह, काय करणार आहे, काय करताय तुम्ही? टू स्टार्ट विथ मला काय जे काय करायचं होतं, इट वॉज गोइंग टू बी अबाउट समथिंग आय लाईक. सो आणि आर्ट हा विषय इतका 9th-10th मध्ये माझ्या जवळ येत होता, कारण आय लव्ह रिडिंग बुक्स, आय लव्ह रिडिंग स्टोरीज, आय लव्ह टेलिंग स्टोरीज, आय लव्ह टू राईट पोएम्स. सो हे सगळं होतंच. आणि टू ब्रिंग अबाउट अ कॉन्फ्लुएन्स ऑफ इच अँड एव्हरी आर्ट फील्ड आणि टू क्रिएट अ सोशल चेंज विथ दॅट वॉज समथिंग विच वॉज रोविंग इन माय माइंड. And to give it different aspects, to have projects which will be beneficial for many age groups, asa sagla hota. So I one fine day mi asa just pen and paper ghun basle and I wrote it down jasa jasa yet hota dokyat asa, and mag I framed a message and I asa 3-4 logana pathavla and I was like, are you interested? And that's how I started bringing that thing which was in my mind. I started to think ki hey apan kharach karu shakto, manje we can make something out of it, and that's how it all started. And atta it's just a start. So yeah, being an artist, I feel ki this is a great initiative, and you know, someone who is coming from an art field, I feel I'm obliged to take your interview right now. So स्कूलमध्ये असताना जे आपण ग्रुप प्रोजेक्ट वगैरे करतो, तर त्यात वी ऑलवेज लाईक कम टुगेदर, आणि युजली जर काही आर्ट रिलेटेड असेल तर इट इज युजली रिलेटेड टू कॉम्पिटिशन शाळेत असताना. आणि एका नॉन अकॅडमिक कॉस्ट साठी जेव्हा तू लोकांना एकत्र आणलं अँड फॉर आर्ट इट सेल्फ, तर हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स आणि हाऊ वॉज युअर टीम मेकिंग जर्नी अँड हाऊ डज युअर टीम वर्क? सो स्कूलमध्ये कधीच टीम मेकिंग जर्नी ही ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल नसायची. आणि तेव्हा असं असायचं की ठीक आहे, ह्या फ्रेंड आहे, ही फ्रेंड आहे, विल मेक अ ग्रुप.
पण इथे इट वॉज अगेन अबाउट हाऊ द अदर पर्सन रिएक्ट टू वॉट एव्हर द आयडिया इज. कारण मी म्हणजे आय रिमेंबर मी फर्स्ट टीम बनवताना आय अप्रोच द पीपल आय हॅड इन माय माइंड. कारण वेन यू सी सम आर्टिस्ट यू म्हणजे ती एक वाईब असते, ते कळतं की त्या आर्टिस्टला आर्ट बद्दल नक्की काय वाटतंय, हाऊ डेडिकेटेड दॅट पर्सन इज. सो मला माझ्या आसपासच इतकी अशी लोक आहेत आणि होती तेव्हा पण हु फेल्ट सो मच अबाउट आर्ट आणि दे वर कॉन्स्टंटली क्रिएटिंग समथिंग. सो मी असंच तीन चार लोकांना पहिले अप्रोच केलं आणि मग इट वॉज अगेन बेस्ड ऑन द रिएक्शन. पहिले जर कोणीतरी अशी निगेटिव्ह रिएक्शन आली की कसं करणार आहोत आपण हे, कसं शक्य आहे वगैरे, तर मग तिथे ऍट दॅट पॉइंट समथिंग वॉज नॉट राईट. सो तसं म्हणजे मला टीम मधला कसं एक हे कळत गेला की हु कॅन बी द राईट पर्सन टू हॅव दिस थिंग ऑन देअर प्लेट राईट नाव, हु कॅन बी द राईट पर्सन टू हॅव लेटर, ते मला कळत गेलं. आणि आय एम नॉट द काइंड ऑफ पर्सन हु कॅन जज पीपल सो क्विकली सो वेल, बट आय ट्राईड माय बेस्ट वाईल मेकिंग अ टीम. ऍज इन वेन आम्ही करायला लागलो काम, जेव्हा जेव्हा आम्ही लोगो बनवला वगैरे, ते सगळं द टीम जी होती ती इट म्हणजे एडिटर, मग आर्ट टीम, म्युझिक टीम, फोटोग्राफर्स, हे सगळं बनत गेलं. मग मॅनेजमेंट टीम, दिस ऑल हॅपन्ड आणि आय वॉज जस्ट गोईंग विथ द फ्लो आणि आय थिंक आय वॉज राईट बॅक देन. आणि दॅट्स हाऊ द टीम हॅपन्ड आणि दॅट्स वाय दॅट्स द रिझन नाव आय संगम इज हॅपनिंग. सो यू हॅव डिफरंट टीम्स आणि वेगवेगळ्या ह्यानी ते वर्क करतात इन क्लस्टर्स, तर हाऊ डू यू वर्क विथ द टीम, व्हॉट इज युअर रोल? सो इंस्टाग्राम आणि फेसबुक तर आहेच, पण बाकीच्या ज्या सगळ्या आयडियाज आहेत म्हणजे मी माझ्या मॅनेजमेंट टीम सोबत डिस्कस करते त्या सगळ्या आयडियाज. आणि देन म्हणजे आता एक प्रोजेक्ट असेल इन विच द आर्ट टीम हॅज अ बिगर रोल, तर मग दॅट project goes down to them, then they take it forward with the help of management team. But then if there is a second idea in which I have to involve all of them, then one member from each team comes and then we form a team and then work on it. Asa it is in what permutations and combinations and then it has to happen good. Manja atta amhala evadha experience nahi ani atta we'll be four next month, but so we have future plans in which we have done these things which are not out yet, but yeah. Interesting. I mean if you're forming that thing right now, tar pudhe pan people will catch up with it very easily because the amount of talent that comes in is what is important in such initiatives. So Ata, like you said ki you have many ideas and you write them down, tar how do you think ki one idea is actually good enough which is feasible ani whose go do you take for that ki manje konal tari vicharun apan karto ek motivation lagta tar te kona kadna milta tula? First of all काहीही करायचं असेल तर माय डिस्कस इट विथ माय मॅनेजमेंट टीम फर्स्ट, कारण दे हॅव अमेझिंग इनपुट्स आणि दे कॅन अगेन गिव्ह द आयडिया अ व्हेरी डिफरंट डिरेक्शन अँड देन वी कॅन वर्क अकॉर्डिंग टू इट. आणि सेकंडली माझी कोर टीम जी आहे ती तर आहेच, म्हणजे वी डिस्कस अबाउट इट, वी फॉर्म न्यू आयडियाज आउट ऑफ इट आणि मग तसं आम्ही करतो. आणि आई बाबा दे हॅव ऑलवेज बीन अ ह्यूज सपोर्ट अगेन, कारण इवन दे वर न्यू टू संगम आणि म्हणजे मी टीम करत असतो त्यांना काही माहितीच नव्हतं की संगम नावाचं काहीतरी ही करते, बट वन्स दे रिअलाइज की आय वॉज डुईंग समथिंग दे वर ऑल ओके विथ इट आणि दे ऑलवेज सपोर्ट मी अलॉट, माय फॅमिली ऑफकोर्स. आणि अगेन सिद्धार्थ मेनन हॅज हेल्प मी अलॉट शेप संगम, म्हणजे यु नो कोणताही नवीन गोष्ट करताना यू नीड सम काइंड ऑफ व्हॅलिडेशन फ्रॉम पीपल यू व्हॅल्यू आणि दॅट व्हॅलिडेशन सिद्धार्थ दादा गेव मी ऍट दॅट टाइम आणि दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ते नसतं तर मग मे बी आता जेवढं कॉन्फिडेंटली मी करते संगमचं काम तेवढं मी मे बी करू शकले नसते. सो या सो दीज आर माय टीम पहिले, बिकॉज
टीम वर्क मेक्स द ड्रीम वर्क. येस येस, परफेक्ट, परफेक्टली राइटली सेड. टीम वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाइफ्स. स्कूल प्लेज, जसं मी बोलले की शाळेत असताना प्रोजेक्ट्स केले, तसं स्कूल प्लेज अ बिग रोल इन ऑल ऑफ आवर लाइफ्स अँड वी बोथ कम फ्रॉम द सेम स्कूल. Right. So, how has school shaped you as a leader? School has a huge, huge role in this. Abhinav, sagyach extracurricular activities la nehmich khup jasti support karte. Mhanje right from Chintu, जेव्हा मला सेकंड आणि थर्ड मध्ये दोन दोन महिने स्कूल बंक करायला लागायची, राईट फ्रॉम देअर टू सपोर्टिंग मी विथ माय नाटकाचे कॉम्पिटिशन, शॉर्ट फिल्मचे शूट, ऍड, हे सगळं खूप जास्ती सपोर्ट केलंय मला स्कूलने. आणि एस्पेशली 9th-10th तर स्कूल ज्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ऑफर करते, दे हॅव हेल्प्ड सो मच. म्हणजे I would like to give a huge credit of all of this to principal madam apla ja ahetya, because she is really the backbone, I'll say, of whatever happens in 9th and 10th, and that helps a lot. Right. School has played a huge role in my life also. I think it plays a big role in everyone's life. Yeah, it does. You've also doing collaborations along with working with Sangam. So what would you talk about that? So when it comes to collaborations, the Sangam's first collaborative project is going on right now, the final learn month. We collaborated with the Maharashtra Cultural Center to offer this program for around 300 kids. आणि इट इज इन प्रोग्रेस राईट नाव. आता भरपूर मुलं त्याचा आनंद घेत आहेत आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड टू कोलॅबरेट विथ मेनी अदर ऑर्गनायझेशन, मेनी अदर पीपल. वी आर ओपन फॉर ऑल सॉर्ट्स ऑफ कोलॅबरेशन. फन अँड लर्न मंथ जो आहे, म्हणजे मी पण बघतीये, आय नो अबाउट युअर वर्क. सो ते एक लहान मुलांसाठी एक प्लॅटफॉर्म ओपन करून देणं ड्युरिंग द लॉकडाऊन इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग दॅट यू हॅव डन. So, being in this lockdown, you've started exploring these new things and you've spoken to so many people, like we said, Atta. Fun and Learn sathi tar tu khup lokanchi bolli jashil. So, being a 16-year-old, does it affect their view about you? Tyancha drushtikon badalto ka tu ashi boltana? And how do you deal with it if it changes? म्हणजे मेनी ऑफ द पेरेंट्स यू आर डीलिंग विथ राईट नाव डोंट नो दॅट समवन, म्हणजे दे वेन दे अप्रोच मी दे आर लाईक मॅम, अँड वेन दे आस्क मी माय नेम अँड माय एज, दे आर लाईक बाळा. दॅट इज अ ह्यूज चेंज, दॅट इज अ ह्यूज ट्रान्झिशन. बट आय एन्जॉय बिंग कॉल्ड बोथ, आणि द लॅटर वन इज बेटर. कारण म्हणजे ठीक आहे, म्हणजे at some point kadhi kadhi asa hi hota ki when they get to know that I'm a 16-year-old, they are like ki okay, we'll think about it, okay. But some parents and some principals are like very still have the faith in our content, and then they go ahead with that, and that is more important is what I feel. Manje it is not about the age again, it is always about the content and what we provide. So these are one of the most funniest experiences we have. But yeah, but definitely being at your age, लोकांचा दृष्टिकोन बदलणं थोडं स्वाभाविक आहे. बट इफ इट्स अ पॉझिटिव्ह वे, इट्स रादर बेटर की पीपल हॅव फेथ इन यू. इवन दो बाळा म्हणतायत किंवा काय म्हणतायत, तरी पण ती जे एक फेथ आहे ना आता या आपल्या जनरेशनमध्ये, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आताच्या करंट सिच्युएशनमध्ये ऍटलीस्ट. सो मग यू स्पोकन अबाउट कोलॅबोरेशन, सो हाऊ आर यू प्लॅनिंग टू आता एक्सपॅन्ड संगम, पुढे काय, व्हॉट्स नेक्स्ट? सो आता कसं होतं की आमचा संगम इज नॉट बेसिकली अ डिजिटल आर्ट प्लॅटफॉर्म. म्हणजे फ्युचरमध्ये वी हॅव आयडियाज थ्रू विच वी कॅन ब्रिंग इट, लाईक वी कॅन हॅव फिजिकल ऍक्टिव्हिटीज, वी कॅन हॅव ऍक्च्युअल रिअल सेशन्स वगैरे असं सगळं. सो इंस्टाग्राम आणि फेसबुक आर जस्ट अ मिडियम थ्रू विच वी कॅन कन्वे पीपल आर आयडियाज.
दे आर नॉट द फर्स्ट प्राइमरी मीडियम ओके बिकॉज वी ऑल बिलीव इन मीटिंग न्यू पीपल एक्सचेंजिंग थॉट्स एक्सचेंजिंग आर्ट अशा सगळ्या गोष्टींमध्ये वी आर व्हेरी कीन ऑन दॅट सो वी हॅव मेनी आयडियाज आणि वी आर एक्झिक्युटिंग देम हळूहळू कारण आम्ही सगळेच स्टुडंट्स आहोत म्हणजे असं कोणीच नाहीये हू इज एन अडल्ट आणि असं 30 वगैरे जे आम्हाला सपोर्ट करेल आम्ही सगळेच एक साधारण 15 to 21 या एज ग्रुप मधलेच आहोत एनी वन ऑफ अस बेसिकली एव्हरेज टीनेज या आणि सगळ्यांना सगळं जगल करायचंय म्हणजे दे हॅव टू मॅनेज देअर स्टडीज दे हॅव टू मॅनेज देअर एक्झाम्स दे हॅव टू मॅनेज देअर एंट्रन्सेस अलॉंग विथ संकल्प सो वी ऑल फील की द रिअल चॅलेंज ऑफ बिईंग एबल टू गिव्ह समथिंग टू अदर्स वाईल मॅनेजिंग ऑल ऑफ धिस इज वेअर द थ्रिल लाईज आणि बेसिक गोष्ट काय आहे की आम्ही सगळे जे काय काय करतोय ना ते आम्हाला सगळं आवडतंय आय एम डुईंग doing it because I love it. I love ideating things. I love discussing with people about new ideas. So it's okay. I know it is going to be very tough to manage, but if I love all of it, then I'll do it. You can, definitely what I know of you, you can definitely do this and take this forward to a greater level. So all the best for that. लास्ट क्वेश्चन तुझ्यासाठी हा आहे की लहानपणी यू हॅव वर्क विथ बिग नेम्स बिग आर्टिस्ट आणि नाव यू आर द हेड ऑफ धिस अमेझिंग इनिशिएटिव्ह तर हॅज इट चेंज द वे यू लुक एट आर्ट आणि यु नो एक आता तू जसं आधी म्हणलीस की आर्ट एवढं एक्नॉलेज्ड फील्ड नाहीये की यु नो पीपल डोंट गिव अ पुश टू आर्ट मागे राहिलेलं आहे थोडस लोकांना वाटतं की अरे नाही सायन्स महत्वाचं कॉमर्स महत्वाचं पण आर्ट नाही सो तुझा काय याबद्दलचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे व्हॉट इज युअर परसेप्शन ऑफ आर्ट सो व्हॉट आय फील इज की सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स हे तिन्ही एका पेडेस्टल वर आहेत आणि एव्हरी वन शुड टेक अप व्हॉट दे फील लाईक डुईंग आणि खूप लोक आर्ट्स घेत नाहीत बिकॉज दे फील की देर इज लॅक ऑफ मनी किंवा देर आर लॅक ऑफ अपॉर्च्युनिटीज इन दॅट फील्ड बट अगेन इट इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ मेनी थिंग्स विच हॅव शेप्ड आर फ्रेम ऑफ माइंड आणि शेप द इंडियन माइंड असं म्हणायचं झालं तर सो आय फील की नो वन शुड लीव आर्ट फॉर दॅट व्हेरी पर्पज You can always make a career in science, but don't let the touch of art ever leave you. And that's the reason I started Sangam Karan. I have known many friends of mine who are amazing singers, amazing artists, but they had their career in a very different field, and then they forgot that these things exist. Right. And then you lose the essence of life, is what I feel. So. I won't say it's wrong, but then you're losing on a very big factor if you don't have art in your life. So with that feeling, if I make a career in science, the art factor should remain in my life. Yeah. And with this very reason, I was like, I want to do Sangam. Even if my career is in a very different line, Sangam has to be there. आणि थोड्या वर्षांनी इवन इफ दिस डझंट वर्क आउट संगम नाही झालं तरी आय वॉन्ट हॅव दॅट मग काहीतरी दुसरं होईल पण मला एक रिग्रेट नसेल की तेव्हा माझ्या डोक्यात आयडियाज होत्या आणि आय वॉन्टेड टू डू समथिंग अबाउट इट आणि स्टील बिकॉज आय वॉज अफ्रेड ऑफ फेल्युअर्स आणि ते कसं चालणार नाही मी नाही केलं ते असं नाही व्हायला पाहिजे आणि दॅट द रिझन इज लाईक ठीक आहे आता बघू म्हणजे अजून मलाही नाही माहिती काय होईल कसं होईल त्याचं बट आय रिअली वॉन्ट टू टेक इट फॉरवर्ड इज व्हॉट आय नो आता आय फील आफ्टर टॉकिंग टू यू की तुझे एक नथिंग टू लूज हा जो एक माइंडसेट असतो ना की यू डोंट हॅव एनिथिंग टू लूज आता सो वाय नॉट जस्ट एक्झॅक्ट ऑन युअर आयडियाज अँड दिस इज द परफेक्ट एज टू युअर एज माय एज आपण जे टीनेज मध्ये असतो that is the right age to like start something and maybe make a thing out of it karan pudhe jaun maybe we won't get time chance nahi milnar kay hoil we never yes. so
आय फील की एज हा जो फॅक्टर आहे ना तुझ्या ओव्हरऑल कामातला, इट एक असं कन्क्लुजन आहे माझं की एज डज नॉट अफेक्ट यू मॅन. म्हणजे हे लोकांना कळत नाही, आय डोंट नो वाय कळत नाही, पण एज डज नॉट अफेक्ट इफ यू आर वर्किंग फॉर अ ग्रेट कॉज. इफ यू आर वर्किंग फॉर इट अँड इफ यू आर 100% वॉन्ट टू डू इट, तर मग इट ऑलवेज कम्स अलॉंग आणि लोक पण म्हणूनच रिस्पेक्ट देतात आपल्याला. सो आय विश दॅट यू गेट टू मीट अ लॉट ऑफ पीपल, यू गेट इंटरेस्टिंग इन्साइट्स, आणि I wish Sangam grows more and more every year. So thank you so much for being with us today, Suhani. Thank you so much. Mala khup chhan vatla. And even Lifelines is an amazing organization. And exploring other people's stories is such a thing that you get to know a lot when you speak to someone, you meet new people. And you are able to do it in such a smooth and flowing way, and that is amazing about life. Thank you so much. Thank you. So Sangam is a platform for artists to create social change via art, and I'm sure ki he saga aiklyanantar tumhala asa vatat asel ki kay nakki check out karav. So their Facebook and Instagram page links are in the description below. Definitely do check it out. Tanaya, Sai, Yosh, full Lifelines team, thank you so much for giving me this opportunity, for being here. Lifelines is an amazing initiative, as I've already told. Karan, for me, exploring other people is a thing I love. And I can do that through via Lifelines. So, guys, if you haven't checked it out, please check out their page. इंस्टाग्राम फेसबुक वर आहेतच ते, आणि युट्यूब वर पण त्यांचे भरपूर असेच इंटरव्ह्यूज आहेत. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड गिव्ह देम अ बिग फॅट लाईक. थँक्यू सो मच.